तर सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे. सलमान गोळीबार प्रकरणात वापरलेली बाईक पनवेलमधली आहे. दोन्ही आरोपींना 24,000 रुपयांनी बाईक विकत घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. गोळीबारानंतर बाईक सेंट मेरी चर्च जवळ सोडून हे आरोपी पसार झाले होते. ते आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं. गुजरातमधनं त्यांना आता मुंबईमध्येही आणण्यात आलेलं आहे आणि जी बाईक त्यांनी वापरली ती पनवेलमधनं घेतली होती. गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपींनी बाईक माउंट मेरी चर्च परिसरात उभी केली. रिक्षा पकडून आरोपी वांद्रे रेल्वे स्थानकात आले. आरोपींनी वांद्रे स्थानकातून बोरिवली स्लो लोकल पकडली आणि सांताक्रूझ स्थानकात उतरले. सांताक्रूझ स्थानकात उतरून आरोपी पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या दिशेने निघाले. पुढे आरोपींनी गोळीबार करताना घातलेले टी शर्ट बदलले. दोन्ही आरोपी वाकोल्याहून सुरतच्या दिशेने खाजगी कारनं रवाना झाले. सुरतमध्ये आरोपींनी पिस्तूल पाणी असलेल्या ठिकाणी फेकले. आरोपी सुरत रेल्वे स्थानकावर पोहोचले पण भूजसाठी एकही गाडी मिळाली नाही. त्यामुळे आरोपींनी बसने जाण्याचं ठरवलं. सुरतहून अहमदाबादला बसने गेले. अहमदाबादहून दुसरी बस पकडून आरोपी कच्छला पोहोचले. दोन्ही आरोपी कच्छमधल्या मातानुमत मंदिरात लपले होते.